पंढरपुरात अजित पवार यांना मोदीच्या सभेत भाषण न करू देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते देहूमधल्या तुकोबांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुकोबांच्या मंदिरात तसंच परिसरातल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. वारकऱ्यांनी मोदींना वारकरी पगडी देऊन देहूनगरीत स्वागत केलं. तसंच माऊलींची मूर्ती आणि चिपळ्याही मोदींना भेट देण्यात आल्या. मोदींनी देहूनगरीतल्या नागरिकांना वंदन केलं. तुकोबांच्या ओवीनं भाषणाची सुरुवात करत मोदींनी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केलं. पण अजित पवारांना भाषणाची संधी न मिळाल्याने सुप्रिया सुळे नाराज झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की कर्तृत्ववान व्यक्तीच असायला पाहिजे. ते बोलतात ते अगदी योग्य आहे. दिली नाही. दादा पालकमंत्री आहे आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो, त्याच्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे कंपल्सरीच आहे प्रोटोकॉल प्रमाणे. म्हणजे इथे जर प्राईम मिनिस्टर आले तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रोटोकॉल मिनिस्टरला जावंच लागतं आणि तो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सरकारचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला जावंच लागतं. हा या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळे दादा जाणं हे योग्यच आहे. म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे ह्या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉल प्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं, काय केलं. त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते पाहिजे तर आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधीच तुम्हाला उत्तर देते. चेक करा काय झालं, एक्झॅक्ट काय झालं ते मी व्हेरीफाय करून सांगते. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर.